हाय एम टी बी वी स्टारमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे राईस, कारण मी एम एस टकाटक बनवत असते आणि शॉर्ट व्हिडिओज बनवत असते. मग त्यामध्ये माझा वेळ किती निघून जातो हे मला कळत असते. मग मला असं वाटतं की मग मी काय असं पटकन बनवू, तर मी नेहमी एक राईस बनवते, कधी सँडविच बनवते. पण सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट राईस, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि टेस्ट एकदम वंडरफुल बनते. आणि कारण की मी ज्यांना ज्यांना हा राईस खायला दिला आहे त्यांना खूप आवडलेला आहे, तुम्ही पण ट्राय करा. आणि त्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला घालते आणि त्यामुळे तो राईस एकदम छान होतो, तुम्हीही करून बघा. चला मी आता तुम्हाला दाखवते पटकन. त्याला लागणारं साहित्य आहे बघा, मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, मशरूम, राईस, मीठ, कांदा, टोमॅटो, मटर, ऑइल, 2 चमचे ऑइल घेतलेलं आहे मी, आणि मोहरी आणि हिंग. ते तापल्याचं मी मोहरी घालते. मी घालते हिंग. आता मी घालते कांदा. एक कांदा घेतला होता मी मोठाचा. आता मी कांदा चांगला ब्राऊन करून घेणार. आलं लसूण पेस्ट आता ओके राहिला आहे तो मी टाकते आत्ताच. ओके, त्यानंतर मिरची टाकणार आहे मी. मिरची तुम्हाला जसं तिखट आवडते त्याप्रमाणे टाका. आता मी घालणार आहे टोमॅटो. आता मी घालते मीठ 1 चमचा. टोमॅटो आणि ह्यावर मी झाकण ठेवणार आहे, थोड्यावर सॉफ्ट होणार. त्यात मी घालते मटर. मी घालते मशरूम. ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर टाका, माझ्याकडे होतं म्हणून मी टाकणार आहे. आता मी झाकण लावते, थोडा वेळ हे शिजू दे. मी 2 वाटी राईस घेतला होता. तुम्ही एका वाटीमध्ये पण तुम्ही करू शकता, तुमच्या अंदाजाने तुम्हाला थोडं बनवायला लागेल. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठला मसाला ऍड करते याच्यामध्ये. तर हा आहे मॅगी मॅजिक क्यूब व्हेजिटेरियन मसाला. आणि तो कसा आहे ते मी तुम्हाला फोडून दाखवते, किंवा मी फोडलेला आहे तुम्हाला दाखवते. हे बघ, ह्यामध्ये असे छोटे छोटे क्यूब्स असतात, हे दिसतात. ते थोडेसे प्रेस करायचं, कधी कधी कडक असतात ते क्यूब. ह्या मसाल्याला खूप टेस्ट आहे छान अशी. तर मी 2 वाटी तांदूळ घेतला होता ना, म्हणून मी त्यामध्ये हे 2 असे क्यूब्स टाकणार आहे. मी कट करते, तुम्हाला दिसेल हा मसाला आहे. ओके, त्यानंतर दुसरा पण फोडते. मी 2 घेतले. हा आहे तो मसाला. ओके, या मसाल्यामध्ये थोडस मीठ पण असत, त्याच्यामुळे मीठ तुम्हाला बेताने घालावं लागेल थोडस. आपला राईस आता रेडी झाला एकदम मस्त. आता हा राईस आपण सर्व करूया. डिश मध्ये काढते मी कोथिंबीर. हा मसाला मी कुठून आणते, तर मी आणते डीमार्ट मधून. जर तुम्हाला माहित असेल कुठे मिळतोय तर चांगलीच गोष्ट आहे, पण मी डीमार्ट मधून आणते कारण हा डीमार्ट मध्ये मिळतो. आणि हा मसाला अमेझॉन वर पण मिळतो. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे, तुम्ही बघा आणि तुम्ही हा मसाला खा. माझा बनवलेला राईस तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका की हा राईस किती टेस्टी आहे तो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय. आता हा राईस माझे हस्बंड टेस्ट करणार आहे आणि मला सांगणार आहे की कसा झाला.
नाही राईस. अरे सांगा ना की मला बोलायला जमत नाही. ओ माय गॉड, खरंच एक नंबर. हा ब्युटिफुल मशरूम यांची फेवरेट आहे, त्याच्यामुळे यांना जास्त आवडतं.